हाँ नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यूजीसी नेट सेट 2022 विषय मराठी पेपर 2 घटक 9 यामध्ये आपण वाङ्मय प्रकारांचा सूक्ष्म विचार बघणार आहोत. याआधी आपण कथा, कादंबरी, नाटक, कथा या साहित्य प्रकार बघितले आहेत. आज आपण आत्मचरित्र चरित्र हे बघणार आहोत. तर हे व्याख्यान चालू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना. हे पेपर यूजीसी नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी मध्ये ग्लोबल ऑनलाइन तुमच्यासाठी भरपूर मॉक टेस्ट देण्यात येईल. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहे, सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एमसीक्यू सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाचे पेपर सुद्धा तुमच्या लोकांकडून सोडून घेण्यात येणार आहे आणि त्या पेपरचं निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे आणि सोबतच पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999, त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. ज्यांना संपर्क साधायचा असेल त्यांनी 8179138413 या व्हॉट्सअप वर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. तर लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि नेट सेट क्रॅक करण्यासाठी हा क्लास तुम्हा लोकांसाठी भरपूर उपयुक्त आहे, त्यामुळे लवकरात लवकर क्लास जॉईन करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. विद्यार्थी जॉईन झाले की आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. काल आपण तमाशा हा थोडा अर्धा प्रकार बघितला होता, थोडस माहिती घेऊन घेऊ आपण तमाशाची. तमाशा हा महाराष्ट्राचे लोकनाट्य असा तमाशाचा उल्लेख केला जातो. ही एक लोकप्रिय व परिणत अशी नाट्यकला आहे. कित्येक शतकापासून लोकजीवनाला आपल्या कलागुणांनी द्विगुणित करणारा तमाशा आजही समाज मनावर बिंबवला आहे. तमाशा या शब्दाचा अर्थ कसा, तर तमाशा या शब्दाचा अर्थ तम अधिक आशा हा सांगितला जातो. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारी ही लोकल लोककला आहे. तमाशा हा मूळ अरबी शब्द आहे, उर्दू भाषिकांच्या संपर्काने तो मराठीत आला. याचा अर्थ प्रेक्षणीय दृश्य, करमणुकीचा देखावा, प्रदर्शन असा आहे. त्याचप्रमाणे मुसलमानी फौजा दक्षिणेत महिनोमहिने तळ ठोकल्यावर खेड्यापाड्यातील गोंधळी, कोल्हाटी यासारख्या मंडळींना बोलावून खेळ करायला सांगत व करमणूक करून घेत त्या खेळांना तमाशा असे म्हटले जाते. तमाशासाठी लोकनाट्य हा शब्द प्रयोग अण्णाभाऊ साठे यांनी प्रचारात आणला. यांचे संहितात्मक अंग ज्यांनी सांभाळले त्यांना शाहीर असे म्हणतात. ही सादरीकरणाची कला असल्याने त्याच्यात लोकनृत्य, लोकसंगीत, लोकनाट्य इत्यादी सर्वांचे मिश्रण आढळते. संत एकनाथांनी आपल्या भारुडात तमाशा हा शब्द वापरलाय. उत्तर प्रदेशातील अनेक प्राचीन कागदपत्रातही तमाशा या लोकप्रकाराची नोंद आढळते. तमाशा या शब्दाचे शब्दकोशात गंमत, मौज, करमणुकीचे दृश्य, आश्चर्यकारक गोष्टी इत्यादी अनेक अर्थ पाहायला मिळतात. खेड्यापाड्यात तमाशा हा विशेष लक्षणीय लोकरंजनाचा प्रकार आहे. यात धार्मिक अथवा स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव दिसत नाही. मराठेशाहीला वैभवाचे दिवस आले तेव्हा शाहिराने शृंगार रसांनी चिंब भिजलेल्या लावण्या रसल्या आणि पराक्रमाची पूजा बांधण्यासाठी शूर मर्दाचे पोवाडे रसले. 1960 ते 1707 या दरम्यान हा कला प्रकार उदयास आला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. या शृंगाराचे चित्र अपरिहार्यपणे असते. लोक परंपरेची लोकगायनाची पार्श्वभूमीवर तमाशाची जडणघडण झाली आहे.
आता तमाशाचे प्रकार बघूया की तमाशाचे दोन प्रकार आहेत, बारीचा तमाशा ढोलकीचा तमाशा। बारीचा तमाशा म्हणजे हा एक प्रमुख प्रकार म्हणून त्याला बैठकीचा तमाशा असेही म्हणतात। त्यात कलावंत स्त्री नृत्य विनयासह एके ठिकाणी बसून कथिक आणि वाचिक अभिनयाच्या माध्यमातून लावणी सादर करते। या तमाशात गायिकेच्या लावणीत नाट्य असेल तर प्रकटीकरणासाठी भावाभिनय, पदन्यास, हाताच्या विविध मुद्रा, चेहऱ्यावर जे हावभाव या सर्वांचा वापर केला जातो। येथे नृत्यापेक्षा गायन व अभिनयाला अधिक महत्व असते। ढोलकीचा तमाशा हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात जे रूढ रूप आहे त्यासाठी वापरला जातो। ढोलकीच्या तमाशाला स्वतंत्र रंगमंच लागतो। हा नृत्य प्रधान तमाशाचा प्रकार होय। या प्रकारात गण, मुजरा, गवळण, लावणी, बतावणी व बक अशा प्रकारे ढोलकीच्या तमाशाचे सादरीकरण केले जाते। पूर्वी या तमाशाच्या फळात 8-10 जणांचा संघ असायचा। त्या स्त्री वेषधारिणीचा अंगविक्षेप करून विनोद निर्मिती करणाऱ्या सोंगाड्या, ढोलकी, तुणतुण्याचे साथ देणारे साथीदार, जी जी म्हणून साथ देणारे सुरती किंवा झलकरी व प्रौढ मावशी इत्यादी प्रमुख मंडळी असायची। आज मात्र काळानुसार 20-60 कलाकारांचा संच दिसून येतो। आता तमाशातील वाद्ये, काल आपण तमाशा बघितलं होता त्याचा थोडासा प्रकार आपण आढावा घेतोय। ही तमाशा देखण्या रसशीत व फडकत्या जडणघडणीत तमाशाचा वाद्यांचा फार मोठा वाटा आहे। तमाशात वापरली जाणारी वाद्ये ही अस्सल महाराष्ट्रीय लोकवाद्ये असून प्राधान्याने 7 संगतीची वाद्य आहेत। यात एकच वाद्य एकजण वाजवतो म्हणजे ढोलकी। तमाशाचा प्रारंभ मूळ ढोलकीच्या तोरणेच होते। त्यानंतर तुणतुणे, हलगी, कडे, झांज व पोलादी, सळीचा त्रिकोण इत्यादी वाद्ये वाजवली जातात। ही एक प्रकारची रणवाद्य असून एक प्रकारचा दणकट भाव इथे वाद्य निर्माण करतात। या वाद्यांना नाचीच्या पायात बांधलेल्या घुंगरांचीही साथ मिळते। ही वाद्ये संगीत योजना करण्यासाठी, वातावरणाच्या निर्मितीसाठी, पार्श्वसंगीत देण्यासाठी व तमाशा व गायल्या जाणाऱ्या कंठ संगीतांची परिणामकारकता वाढावी यासाठी वापरली जातात। आता तमाशाचे सादरीकरण घटक आणि विविध अंगे काय आहेत तर खालीलप्रमाणे त्यांचे घटक दिलेले आहे। एक आहे सोंगाड्या। तर तमाशाचे यशापय ज्यावर अवलंबून असते ते सर्वात महत्वाचे म्हणजे पात्र म्हणजे सोंगाड्या। हे कळीचे पात्र विनोद निर्मिती करण्यासाठी असते। तमाशात जे वगनाट्य सादर करतात त्यातही सोंगाड्याची विशेष भूमिका असते। एखादी भूमिका मूळची विनोदी नसली तरी प्रसंगी प्रारंभी अप्रसंगी गंभीर असली तरी सोंगाड्या तिला हमखास विनोद करून टाकतो। त्याच्या ठिकाणी उपहास विडंबनाची प्रचंड क्षमता असते। वेळसरपणाचा मुखवटा धारण करण्याचे कौशल्य, पराकोटीचे भाषा प्रभुत्व व कमालीचा हजर जवाबीपणा त्याच्याकडे असतो। तमाशात सोंगाड्याची रंगभूषा ठरलेली असते, त्यामुळे तमाशाच्या लोकरंगभूमीवर तो अगदी कसाही वावरू शकतो। मार्मिक कसोट्या करण्याची क्षमता असल्याने विसंगती, अतिशयोक्ती, शब्दचातुर्य यांच्याद्वारे सोंगाड्या समाजातील दोषांवर मार्मिकपणे बोट ठेवतो। आता दुसरा आहे गण। किद गण म्हणजे काय? तर तमाशाच्या प्रारंभ गणाने होतो, म्हणजेच विघ्नहर्ताच्या म्हणजे गणपतीच्या स्तवनाने। गण म्हणजे विघ्नहर्ता गजननाचे स्मरण, स्तवन, प्रारंभीचे गीत। तमाशात या गणपतीचे स्वरूप उपनिषदातील ओंकारापासून तर पुराणातील शिवसूतपर्यंत वर्णिलेले आढळते। उत्तर पेशवाईतील गण गाणाऱ्या शाहिरात दोन प्रकारचे असतात। आध्यात्मिक विचार प्रवाह होते। शिव ब्रह्म मानणारे तुरेवाले, माया मानणारे कलगीवाले, कलगीवाले व तुरेवाले या आपापल्या देवतांचे स्तवन या गाण्यात करीत असतात। कलगी तुरा म्हणजे सवाल जवाबाचा जो प्रकार असतो तो। तर सांप्रदायिक तमाशात अजूनही ही प्रथा सुरू आहे। गणेश ही नाचणारी देवता म्हणून तमाशाच्या प्रारंभी तमाशाचा सरदार आपल्या साथीदारासह गणेश वंदन करून लोकनाट्याच्या सादरीकरणात रंग भरण्याची गणेशाला विनंती करतो। त्यानंतर आहे एकांकिका। नाटकामधला एक प्रकार आहे एकांकिका। तर एकांकिकामध्ये एकच व्यक्ती ही दोन्ही पात्रांचा अभिनय करत असतो। तर एकांकिका म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर नाट्य समीक्षक श्रीनाथ बनहट्टी यांनी आपल्या एकांकिका आणि नवनाट्य या लेखात दिले। एकांकिका म्हणजे पूर्णाकृती नाटकाचे लघुरूप। एकांकिका हा स्वतंत्र काळातील एक नाट्य प्रकार।
पूर्णाकृती नाटकाचे लघुरूप म्हणजे एकांकिका असं पण येतं पेपरला की पूर्णाकृती नाटकाचे लघुरूप म्हणजे काय तर त्यास एकांकिका एकांकिका असं म्हटलं जातं. नावातील निर्देशाप्रमाणे हा एक अंकी असतो पण याचा अर्थ ते अधिकांकी नाटकाला दिलेले संक्षिप्त रूप नव्हे किंवा नाटकाचा कोणताही अंक नव्हे तर प्रयोगक्षम नाट्यरूप कलाकृती म्हणून नाटक व एकांकिका यांची मूलतत्वे समान आणि आशय व अभिव्यक्ती या दोन्ही स्तरावर त्यांच्यात कुलसाम्य असले तरी दोन्हीतील नाट्यांची जाती धर्म आणि आविष्कार पद्धती भिन्न आहेत. स्थल कालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एकंदरीत करणारा थोडक्यात उत्कट एकसंघ व एकजिन्सी परिणाम साधणारा संपूर्ण स्वयंपूर्ण एक अंकी नाट्य प्रकार म्हणजे एकांकिका अशी सर्वसाधारणपणे एकांकिकेची व्याख्या केली जाते. ही व्याख्या थोडीशी लक्षात ठेवायची. उत्कट एकसंघ व एकजिन्सी परिणाम साधणारा संपूर्ण स्वयंपूर्ण एक अंकी नाट्य प्रकार म्हणजे एकांकिका होय. एकांकिका बहुरूपी असते. एकांकिकेस कोणत्याही विषयाचे वावडे नाही. काव्यात्मक प्रहसनात्मक चर्चात्मक तत्वचिंतनात्मक रहस्यमय अशा अनेक रूपात ती अवतरू शकते. मात्र एकात्म परिणामासाठी यापैकी कोणते तरी एक आशयरूप ती एका वेळी केंद्ररूप ठेवू शकते. एखादं दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा मोजके संवाद परिणाम साधणारे निवडक प्रसंग स्थलकार व कृती यांचे शक्यतो राखलेले ऐक्य या सर्वांच्या सहाय्याने एकांकिका परिणाम साधते. नाटकाच्या मानाने तिच्या स्थल काल यांचे ऐक्य आणि एकरोस परिपोष अधिक आढळतो. ही एकांकिका एकतर 40 ते 45 मिनिटांचं असते किंवा 20 ते 25 मिनिटांचं इतकं हे एकांकिकेचा वेळ असतो आणि एकच पात्र दोन्ही पात्रांची भूमिका करत असतो. त्यानंतर आपल्याला आत्मचरित्र हा साहित्य प्रकार बघायचा आहे. तर आत्मचरित्र हे आत्मकथनपर लेखन आठवणी आत्मचिंतनपर लेख यातही ललित गद्याचा समावेश होतो. या प्रकारच्या लेखनात स्मृती सापेक्ष मी शी संबंधित अनुभव केंद्रस्थानी असतात. है ना. आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या अनुभव जे आपण लिखित मध्ये करतो लिहत असतो त्याला आत्मचरित्र. तेव्हा मी काय करते मी शी याशी ते संबंधित असतं. तर वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश मध्ये आत्मचरित्राविषयी पुढील टिप्पणी दिली आहे की स्वतःच्या जीवनाचे दुरुस्तपणे केलेले अवलोकन व त्या संबंधीचे कथन म्हणजे आत्मचरित्र होय. ते पण लक्षात ठेवायचं आहे. आत्मचरित्राची व्याख्या की स्वतःच्या जीवनाचे दुरुस्तपणे केलेले अवलोकन व त्या संबंधीचे कथन म्हणजे आत्मचरित्र होय. आत्मचरित्रात व्यक्तीच्या जीवनाचा त्याच्या व्यक्तित्वाचा व्यक्तिमत्वाचा आणि जीवन कर्तृत्वाचा इतिहास असतो. स्वतःच्या जीवनाचे दुरुस्तपणे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन त्याविषयीचे प्रांजल निवेदन म्हणजे आत्मचरित्र अशी सदा कराडे आत्मचरित्राची व्याख्या केली आहे. बऱ्याच वेळा आत्मचरित्र आणि आत्मकथा यामध्ये काही भेद नाही अशा पद्धतीने या दोन्ही संज्ञा वापरल्या जातात. आत्मचरित्र आणि आत्मकथन यातील फरक स्पष्ट करताना डॉक्टर सदा कराडे म्हणतात आत्मचरित्र इतिहासाच्या अंगाने लिहिले जाते तर आत्मकथन कथेच्या अंगाने लिहिले जाते. कालानुक्रमाने लिहिलेल्या आत्मचरित्रात सलगपणा येतो तर आत्मकथात घटना प्रसंग सांगत असताना कालानुक्रमाने उल्लंघन होते. कथात्मक साहित्या चरित्राप्रमाणे समग्र जीवनाचे दर्शन न घडता जीवनाच्या अंशभागाचे व तुकड्याचे दर्शन घडते. ही प्रवृत्ती आत्मकथनामध्ये दिसून येते. म्हणून चरित्र आणि आत्मकथन ही कथात्मक साहित्याची शाखा मानवी जावीत अशी त्यांची अपेक्षाही व्यक्त केली जाते. आत्मचरित्रात व्यक्ती आपल्या जीवनात जे काही चांगले वाईट जे गुण आहे सर्व त्या आत्मचरित्रात लिहत असतो. आपल्या अवतीभोवती कुठले व्यक्ती आहेत त्यांचा आपल्यावर काय प्रभाव पडलेला आहे पूर्ण जीवनचरित्रामध्ये तो व्यक्तित्वाची माहिती आत्मचरित्रात देत असतो. आता चरित्र आत्मचरित्र म्हणजे स्वतःविषयी लिहिणं आणि चरित्र म्हणजे दुसऱ्यांच्या चरित्राविषयी आपण त्या व्यक्तीचं ते चरित्र लिहत असतो. दुसऱ्यांच्या एखादा थोर व्यक्ती आहे त्या व्यक्तीविषयी ती माहिती आपण या चरित्र रूपाने लिहत असतो. तर विविध क्षेत्रात नामवंत चरित्र नायकांच्या कर्तृत्वाचा वेद त्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा आलेख या प्रकार या आलेख चरित्र या प्रकारातून सामान्यतः रेखाटला दिसतो. ऐतिहासिक संदर्भाबरोबरच साहित्याच्या अंगाने ही व्यक्तिमत्वे रेखाटली जात असल्याने चरित्राकडे पाहण्याचा वाचकांचा दृष्टिकोनही अन्य ललित वाङ्मयापेक्षा वेगळा असतो. चरित्र नायकाचा केवळ इतिहास कथन केला
तर ते चरित्र वृक्ष होईल आणि केवळ साहित्यिक अंगाने लिहिले तर ते कादंबरी सारखे वाटू लागेल. म्हणजेच येथे मनोरंजनाची अपेक्षा नसते तर व्यक्तिमत्वाच्या परिचयाबरोबरच त्या काळाचे चित्रही वाचक पाहत असतो. काही चरित्रात्मक पण कादंबऱ्या असतात ज्या त्या थोर व्यक्तींच्या चरित्रावरती कादंबरी रूपात केली जाते. त्यात काही भाग हा काल्पनिक पण असतो. त्या चरित्र नायकाच्या जीवन संघर्षातून स्वतःच्या जीवनासाठी काही बोध मिळतो काय हाही विचार वाचकाच्या मनात असतो. सत्याचा आधार घेऊन एखाद्या असामान्य व्यक्तीच्या जीवनाचा कालानुसार घटनानुसार तटस्थतेने करून दिलेला परिचय म्हणजे चरित्र होय. तर चरित्र म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा घेतलेला शोध होय. आणि आत्मशोध म्हणजे आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा शोध घेणं, स्वतःच्या व्यक्तित्व महत्वाविषयी लिहिणं. आणि चरित्र म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेणं. तर आत्मचरित्राचा लेखक व विषय एकच असतो, पण हा या दोघांमधील मूलभूत फरक म्हणता येईल. चरित्राचा विषय झालेली व्यक्ती प्रत्यक्षातील भूतकाळात होऊन गेलेली असते. या व्यक्तीच्या आयुष्यातील निवडक घटनांची मांडणी आणि पृथक्करण करून लेखक त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे विशेष प्रकट करीत असतो. चरित्रात तपशिलांना महत्व असते. ज्या ठिकाणी त्या व्यक्तीविषयीचे सारे तपशील प्राप्त होत नाही त्यावेळी लेख प्राप्त तपशील आधारभूत ठेवून अल्प प्रमाणात कल्पिताचा आधार घेतो. पण लेखकाच्या अशा प्रकारच्या कल्पना शक्तीला खूपच कमी वाव असतो. कथा कादंबरीत लेखक निवेदन वर्णन चित्रण संवाद यांचा आधार घेऊन पात्राच्या अंतर्बाह्य मनोवस्थेचे चित्रण करू शकतो. त्या तुलनेत चरित्र लेखनात कल्पनेची भरारी मारता येत नाही, कारण चरित्रातील व्यक्ती प्रत्यक्षातील असते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटना प्रसंगातून त्या व्यक्तीला चरित्रातून पुनश्च जिवंत करायचे असते. चरित्र लेखनासाठी चरित्र नायकाची दैनंदिनी पत्रव्यवहार चरित्र नायकावर लिहिले गेलेले विविध ग्रंथ व इतर लेखन मुलाखती चरित्र नायकाचा सहवास लाभलेल्या व्यक्तींशी विचारविनिमय आठवणी अशा साधनांचा उपयोग लेखक करतो. या सर्व साधनांच्या अभ्यासातून चरित्र नायकाच्या स्वभावाचे विविध पैलू आणि गुणदोष साकारणारी काही तथ्ये हाताशी लागू शकतात. चरित्र नायकाचे व्यक्तिमत्व सप्रमाण मांडावयाचे असल्याने चरित्राच्या पूर्वतयारीत लेखक हा इतिहास संशोधक हवा. त्याच्या संशोधनातील सत्यनिष्ठता चरित्राला उंची प्राप्त करून देत असते. आपल्या भारतीय परंपरेत खूप आधीपासून चरित्र लेखनाची परंपरा आहे. आपण बघितलं तर लीळा चरित्र है ना, याच्यामध्ये माईनभट्टांविषयी लिहिलेलं आहे, सॉरी माईनभट्टांचं लीळा चरित्र आहे. चक्रधरांविषयी ती माहिती लिहिलेली आहे त्यांनी. तर अशोकासारख्या सम्राटाने आपल्या हयातीतच आपल्या विजय गौरवाची गाथा विजयस्तंभ व शिलालेखांवर कोरून घेतली होती. बाणाचे हर्षचरित्र कालिदासाचे रघुवंश या चरित्रात्मक कलाकृती आहेत. मोगलांच्या काळात बादशहांनी आपली चरित्रे आत्मचरित्रे लिहून घेण्याची पद्धत सुरू केली. बाबरनामा हुमायूननामा अकबरनामा इत्यादी चरित्र ग्रंथ उल्लेखनीय आहेत. माईनभट्टांचे लीळाचरित्र हे मराठीतील पहिले गद्यचरित्र मानले जाते. आता आठवणी. आठवणी म्हणजे ज्या आपल्या अनुभव गत जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आठवणी रूपात लिहिणं. त्या आठवणी आपण एका लिखित स्वरूपात लिहत असतो. तर अशा प्रकारे आपण त्याचं एक पुस्तक तयार करत असतो, त्याला आठवणी. भूतकाळात रमणे ही सहज मानवी प्रवृत्ती आहे. त्या आपण अनुभवलेला एखादा प्रसंग इतरांजवळ सांगावा अशी प्रत्येकांची इच्छा असते. यातूनच आठवणी सारखा ललित गद्य प्रकार पुढे आला. आत्मचरित्रात लेखकाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण क्रमांशा कथन केलेली असते. आठवणीत मात्र प्रसंगनिष्ठ आणि व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या घटना मोकळ्या प्राणाने मांडल्या जातात. एखाद्या व्यक्तीची झालेली भेट एकूणच आपल्या आयुष्याला अशी कशी कलाटणी देऊन जाते याविषयीचा वृत्तांतही आठवणीतून मांडता येईल. त्याबरोबरच भूतकाळातील एखादी घटनाही आपल्या आयुष्याच्या जडणघडणीतला कसा मैलाचा दगड असतो ही आठवणही लेखकाला सांगण्याचा मोह होतो. एकंदरीत आठवणी या सुखद अथवा दुःखद असू शकते, पण त्या इतरांना सांगाव्यात यातील अगम्य इच्छाच आठवणी या प्रकारामधली प्रेरणा असते. अनेक आठवणींचा समूह वाचकांसमोर ठेवून लेखक स्वतःच्या जगण्याविषयीचं आकलन मांडण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच या आठवणींचा क्रम काळानुरूप जशा घडल्या त्या क्रमानुसारच असेल असं नाही, तर तेवढे स्वतंत्र लेखकाला घेतलेले
म्हणजे काळानुरूप असेलच असं नाही, कधी काही आठवणी आधी पण आणि त्या बोधप्रदात असेल अशा पण, तर अशा आठवणी की त्या आठवणीतून दुसऱ्यांना आपण काही सांगू शकतो, तर अशा प्रकारच्या आठवणी त्या लिखित स्वरूपात मांडणं, तर या आठवणींनी लेखक प्रभावी झालेला असतो, तर या आठवणीशी तो घट्टपणे जोडलेला असतो, या आठवणीशी त्याचे अनिवार्य भावनिक नाते असते, त्यामुळे आठवणी मांडताना लेखक बहुतेक वेळा अधिक हळवा आणि भावविवश झालेला असतो. आठवणी सांगताना काहीतरी गंभीर चिंतन मांडावे असा त्यामागचा उद्देश नसतो, तर आठवणीचे कथन अशा पद्धतीने केले जाते की कथन वाचणाऱ्यालाही तो अनुभव घेता यावा. भूतकाळातील अनेक प्रसंग अनुभव कोणाला तरी सांगावेसे वाटतात आणि वाचणाऱ्यालाही ते तन्मयतेने वाचावसे वाटतात. या प्रकारच्या लेखनात विषय वस्तू आणि निवेदक मी एक रूप झालेले दिसतात, कारण की आठवणी आपण स्वतः लिहिलेल्या असतात म्हणून त्याचं निवेदन पण मी याशी एक रूप झालेले असतात. आणि ज्या लेखनात मीला नगण्यत्व देऊन त्याला केवळ अनुभव व्यक्त करणारे साधन एवढ्याच मर्यादित अपेक्षेने आठवणी सारखा प्रकार हाताळला गेला तरच ते लेखन प्रभावी ठरते, अन्यथा मीला प्राधान्य देणारे लेखन आत्मचरित्रा समान वाटू लागते. आता रोजनिशी. रोजनिशी म्हणजे रोज जो आपला अनुभव येतो तो आपण एका डायरीत उतरत असतो, ही रोजनिशी. म्हणजे रोजनिशी हा अत्यंत व्यक्तिगत आणि खाजगी पातळीवर पोहोचणारा असा प्रकार आहे. रोजनिशीतून लेखकाच्या दैनंदिन जीवनसृष्टीचा परिचय जसा घडतो तसाच त्याच्या निरीक्षण शक्तीचाही साक्षात्कारी अनुभव प्रकट होत जातो. दिवसभरात आलेले विविध अनुभव टिपता टिपता लेखक हा प्रसंगोपात व्यक्तिगत प्रतिक्रियाही नोंदवतो, वाचकाला आपल्या संस्मरणीय अनुभवात सहभागी करून घेतो. प्रत्यक्षातल्या अनुभवाला कल्पकतेने मांडून दिवसभरातल्या दिनचर्येचा लेखाजोखा सादर करणे व त्यातून कळत नकळतपणे मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हा रोजनिशीचा महत्वाचा उद्देश असतो. माणूस दैनंदिन जगण्यात त्याच त्याच प्रकारचा साचेबंद प्रसंगांना सामोरे जात असतो, तर कधी एखादा अनपेक्षित अनुभवही त्याच्या पदरी येतो. रोज जेव्हा आपण जगत असतो तर कधी कधी आपल्याच्यात रोज एक वेगवेगळे अनुभव येत असतात आणि ते अनुभव आपण लिखित स्वरूपात मांडत असतो, त्यालाच ती रोजनिशी असं म्हणतात. दिवसभरात ज्या काही घडामोडी घडतात त्या आपण रात्री लिखित स्वरूपात करतो, म्हणजे लिहत असतो एका डायरीमध्ये, त्यालाच रोजनिशी म्हणतात. तर या दिवसभरातल्या सर्व घडामोडींची दखल घेऊन रोजच्या रोज त्यांची मांडामांड करणे म्हणजे रोजनिशी लेखन. पण या लेखनात निव्वळ त्याच घटना मांडून ठेवणे यापेक्षा प्रत्यक्षातल्या अनुभवांना कल्पकतेने मांडून सर्जनशीलतेचा प्रत्यय देणे महत्वाचे असते. मानवी स्वभावाचे वास्तवाभासात्मक दर्शन, घटनाक्रम व त्यांची जुळणी, निवेदन पद्धतीतील लक्षावेधी दृष्टी यातून लेखक सर्जनशीलतेचे दर्शन घडवित असतो. आता प्रवास वर्णन म्हणजे आपण जिथे जिथे प्रवास करतो तर तिथलं जे वातावरण आहे ते वातावरण लिहिणं, म्हणजे वातावरण आहे तिथलं दृश्य आहे आणि आपण जिथे जिथे प्रवास करतो तिथले अनुभव आहे, हे सर्व अनुभव एका डायरीत लिहिणं म्हणजे प्रवास वर्णन. तर प्रवास वर्णन हा शब्द, या शब्दाचा कोशगत अर्थ म्हणजे परदेश संचार करून किंवा परदेशात राहून किंवा स्वदेश सोडून अन्यत्र गेल्यावर त्याचे वर्णन ज्यात येत असेल ते खऱ्या अर्थाने प्रवास वर्णन ठरू शकेल. असा व्यक्त होताना दिसतो, म्हणजे एका परदेशात जेव्हा आपण जातो तेव्हा तिथलं दृश्य आहे, तिथला अनुभव आहे, आपल्याला कुठले व्यक्ती मिळतात है ना, त्यांचा कुठल्या व्यक्तीची छाप आपल्या जीवनावर पडते, हे सगळं वर्णन आपण लिहत असतो. तर प्रत्यक्ष केलेल्या प्रवासाचे वर्णन आणि त्याच्या नेमक्या तपशिलांमधून उभे करणे हे प्रवास वर्णन या साहित्य प्रकारात अपेक्षित असते. प्रवास वर्णन या साहित्य प्रकारासंबंधी वसंत सावंत यांनी काही निरीक्षणे नोंदविलेली आहेत. ते म्हणतात, प्रवास वर्णनातील अनुभव विश्व हे वास्तव जगाशी, म्हणजे प्रामुख्याने प्रवासी लेखक, प्रवास व प्रदेश या त्यांच्या मूळ घटकांशी निगडित असल्याने आणि प्रवासामुळेच ते निर्माण होत असल्याने ते आगळे असते. अशा अनुभवांचा आगळेपणा जवळजवळ इतर कोणत्याही वाङ्मय प्रकारात आढळून येत नसल्याने प्रवास वर्णन हा एक वेगळा वाङ्मय प्रकार ठरतो. प्रवास करणारा लेखक प्रत्यक्ष अनुभूतीला कल्पकतेने प्रकट करीत असतो. येथे लेखकाचा अनुभव केंद्रस्थानी असतो. लेखक मी म्हणून साऱ्या क्रिया प्रतिक्रिया अनुभवतो, पाहतो व पुढे वर्णितो. प्रत्यक्षातील स्थळे, व्यक्ती, घडलेल्या घटना या वाचकाला कळतात त्या लेखक मीच्या दृष्टीतून.
तर प्रवास वर्णनात लेखक स्वतः बोलत असतो, कारण प्रवासाचा अनुभव त्याने स्वतः घेतलेला असतो. एकाचा अनुभव आणि दुसऱ्याने त्याविषयी सांगणे यात काही गोडी नसते, तर स्वतःचा प्रवास अनुभवाविषयी लेखक बोलत असल्याने प्रवास वर्णनाचे निवेदन हे नेहमी मीच्या भाषेत म्हणजेच प्रथम पुरुषी असते. अनुभवाचे निवेदन द्वितीय पुरुषी अगर तृतीय पुरुषी असून चालणार नाही, म्हणजेच दुसऱ्यांनी सांगितलेले किंवा तिसऱ्या व्यक्तीने चाललेले चालत नाही, तर ते प्रथम पुरुषी असायला पाहिजे, म्हणजे स्वतः निवेदन करणार असायला पाहिजे. तर मीच्या भाषेत प्रथम पुरुषी असते. तर प्रवास वर्णन हे मूलतः तीन घटकांनी साकारते. यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे प्रवास करणारा प्रवासी, दुसरा घटक प्रवास आणि तिसरा प्रवासाचा प्रदेश. हा प्रवास त्या लेखकाचा स्वतःचा प्रवास असतो. प्रत्येक प्रवाशाला एकसारखा प्रवास आणि तसाच अनुभव येईल असे नाही, म्हणून प्रवास हा प्रदेश जरी एकसारखा असला तरी प्रवासी बदलला की प्रवास वर्णनातील अनुभव भिन्न भिन्न असतात. यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की प्रवासाचा प्रदेश व प्रवासी जरी तोच असला तरी प्रत्येक प्रवासाचे अनुभवही भिन्न असतात. अशा प्रकारचं आपलं साहित्य प्रकारातील सूक्ष्म विचार हे सगळे प्रकार आपले झालेले आहे. आपण रोजनिशी घेतलीये, हे रोजनिशीसाठी पण प्रथम पुरुषी निवेदन असतं. त्यानंतर आत्मा याच्यासाठी आठवणीसाठी पण रोज प्रथम पुरुषीच निवेदन असतं. त्यानंतर आठवणी यासाठी प्रथम पुरुषी, कारण की ते आपण स्वतःच्या अनुभवाशी निगडित असतं, म्हणून आठवणी, रोजनिशी, प्रवास वर्णन आणि आत्मचरित्र या प्रथम हे सगळे प्रथम पुरुषी निवेदन असतात. म्हणजे स्वतः केलेलं, त्यामध्ये मी म्हणजे आपल्याला स्वतः जो अनुभव आलेला आहे तो वर्णन करणं हा प्रथम पुरुषी असतो. आणि चरित्रामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या चरित्राविषयी लिहिणं, चरित्र आणि आत्मचरित्रामध्ये हा फरक असतो की आत्मचरित्र म्हणजे स्वतःचे अनुभव वर्णन करणं आणि चरित्रामध्ये दुसऱ्या थोर व्यक्तीचं म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा विचार व्यक्तीचा घेतलेला शोध त्याचं वर्णन करणं त्याला चरित्र असं म्हणतात. ठीक आहे, असे सगळे प्रकार आपण घेतलेले आहेत. आज एकांकिका राहिलेलं तर ते एकांकिका सुद्धा घेतलेले आपण. एकांकिका माहिती आहे तुम्हाला की एकच व्यक्ती दोन पात्रांचं अभिनय करत असतो, तो 30 ते 40 मिनिटांचा किंवा 20 ते 25 मिनिटांचा असतो. आणि तमाशा हा सुद्धा काल अर्धवट झालेला होता, तर त्यातला आज आपण समोरचा प्रकार बघितलेला आहे. ठीक आहे, आणि यात आपला हा 9वा युनिट संपलेला आहे. यात साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार घेतलेला आहे. सॉरी, त्यातला अजून एक साहित्य समीक्षा राहिला आहे, तो उद्या घेईल मी. साहित्य समीक्षा झाले की लगेच प्रश्न उत्तर घेऊन घेईल, म्हणजे आपला हा 9वा युनिट संपेल. ठीक आहे, जे उशिरा जॉईन झाले त्यांनी एकदा हे बघून घ्याल. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चर आणि हे साहित्य प्रकारचे पूर्ण सूक्ष्म विचार आहेत. हे सगळे विचार तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे सगळे प्रकार अभ्यासायचे आहेत.